धर्मवीर 2 हा मूवीज आहे आज फायनली थिएटर्समध्ये जे रिलीज झालेला आहे. सुरुवातीला 9 ऑगस्टला या चित्रपटाला रिलीज करणार होते, परंतु टेक्निकल इश्यूजमुळे या मूवीची रिलीज डेट पोस्टपॉन करून फायनली 27 सप्टेंबर म्हणजे की आज या मूवीला रिलीज करण्यात आलेला आहे. तर ओव्हरऑल बघा, हा मूवी जो आहे धर्मवीर या चित्रपटाचा सेकंड पार्ट आहे, ज्या मूवीमध्ये आपल्याला आनंदगी साहेब जे आहेत यांचं जीवनपट जे आहे पाहावयास भेटणार आहे. त्यांच्या जीवनामध्ये आणखी अशा काय गोष्टी घडल्या ज्या की आपल्याला ला पहिल्या पार्टमध्ये दाखवले नाही, ते आता सेकंड पार्टमध्ये आपल्याला बघावयास भेटणार आहेत. आता या चित्रपटाचे थोडंफार बुकिंगचा रिपोर्ट जर सांगायला गेलं तर आज सकाळपर्यंतचे रिपोर्ट सांगायला गेलं तर मागील 24 तासामध्ये या मूवीने जवळपास 19,000 जास्त तिकीट जे आहेत बुक केलेले आहेत. मागील 24 तासाची रिपोर्ट आहे बघा, 19,000 तिकीट जे जास्त बुक झालेले आहेत. नवरा माझा नवसाच्या 2 हा चित्रपट कुठेतरी मागे पडताना दिसत आहे ॲडव्हान्स बुकिंगमध्ये. आता नक्कीच याची वेगवेगळी कारणं असतील, त्यावरती आपण डिस्कस करूयात. परंतु सध्या जर आता चित्रपटाचे बजेट जर सांगायला गेलं तर बजेटची रिपोर्ट देखील माझ्यावर सध्या आली नाही, त्यामुळे मी मनानेच काही पण फेकणार नाही. आणि कलेक्शन जर सांगायला गेलं तर कलेक्शनचे प्रेडिक्शन मी देऊ शकतो. बघा, जशा प्रकारचे चित्रपटाची ॲडव्हान्स बुकिंग दिसत आहे, जशा प्रकारचं तिकीट हा चित्रपट बुक करताना दिसत आहे, त्यावरतून तरी हा मूवी जो आहे मला 1 ते 1.5 कोटींच्या रेंजमध्ये पहिल्या दिवशी कमाई करेल असे चान्सेस दिसत आहेत. हायेस्ट 1.5 कोटी रुपये हा चित्रपट पहिल्या दिवशी कमाई करू शकतो असे चान्सेस आहेत. आणि खरंच जर रिस्पॉन्स चांगला भेटला तर नक्कीच 2 कोटीचाही आकडा हा चित्रपट गाठेल. आता फायनली बघूयात की उद्या चित्रपटची खरी कमाई किती येते व किती नाही, परंतु माझे प्रेडिक्शन आहे 1 ते 1.5 कोटी रुपये हा मूवी जो आहे पहिल्या दिवशी कमाई करू शकतो. माझ्या मते हे प्रेडिक्शन आहे. तुमचे मत तुम्ही देखील कमेंट सेक्शनमध्ये सांगू शकता. भले 1.5 कोटीपेक्षा जास्त आले तरी चांगलीच गोष्ट आहे. बघा, तुम्ही तुमचे प्रेडिक्शन नक्की मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा की तुमच्या मते हा मूवी पहिल्या दिवशी किती कमाई करेल किती नाही. यासारखे व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही नक्की माझ्या चॅनलला देखील सबस्क्राईब करू शकता, कारण की मी नक्कीच बॉक्स ऑफिस कलेक्शनचे व्हिडिओ जे आहे ते आणत असतो. थँक्यू.